शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता खातेवाटप सुद्धा झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या खात्याला एकूण 7 मंत्रीपदं आलेली आहेत. त्यापैकीच एक मंत्री आहेत संजय धोत्रे, ज्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आलेला आहे. आणि स्वतः संजय धोत्रे सध्या आपल्यासोबत आहेत मुलाखत देण्यासाठी, त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी. धोत्रे सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर आणि सगळ्यात आधी आपलं अभिनंदन. काय पहिली प्रतिक्रिया आहे या खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतरची? धन्यवाद. मला मंत्रीपद मिळेल अशा सर्वांना अपेक्षा होत्या, परंतु मला स्वतःला अपेक्षा नव्हती. आणि मंत्रीपद मिळाल्यानंतर हे खाते मला जे मिळाले, अतिशय महत्त्वाचे असे हे खाते आहेत. पंतप्रधानांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि हे खातं असं आहे, विशेषतः मानव संसाधन विकास, की जे प्रत्येकावर परिणाम करणारं, संपूर्ण या देशाचं वर्तमान भविष्य या खात्यावर अवलंबून आहे, त्यामुळे अतिशय आव्हानात्मक असं हे खातं आहे. तुम्ही खरं तर अकोल्यामधनं चौथ्यांदा निवडून आलेला आहात, इतका मोठा विजय तुम्ही मिळवलात, पण तरी तुम्ही असं का म्हणताय कालपासून की मंत्रीपद मिळण्याची तुम्हाला शाश्वती नव्हती? खरं तर प्रत्येक खासदार हा आस लावून बसलेला की त्यांना फोन कधी येतोय, शपथ कधी आपण घेतोय, पण तुम्ही असं का म्हणता सातत्यानं की तुम्हाला काही फार आशा वगैरे नव्हती म्हणून? नाही, मी कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. मी कधी पक्षाचं तिकीटही कधी मागण्यासाठी मी कोणाकडे गेलो नव्हतो. आणि मला एक अतिशय आनंद आहे की मी अशा पक्षात आहे की जो पक्ष स्वतःच नेहमी प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन करत राहतो आणि त्यानुसार प्रत्येकाला संधी देण्याचा, न्याय देण्याचा आमच्या पक्षात प्रयत्न होतो. आणि त्यामुळंच इथं कोणी किती जरी आस लावून असलं किंवा कितीही त्यांनी प्रयत्न केले तरी त्याला काही मिळेल असं नाही आहे. आणि कोणी कुठेच जात नाही म्हणजे त्याला बिलकुल वंचित ठेवल्या जाईल असंही आमच्या पक्षात होत नाही. त्यामुळं हे सगळं घडलं. आपल्यातल्या कोणत्या क्वालिटीज मोदींनी आणि अमित शहांनी हेरल्या असतील आणि त्यामुळे आपल्यावरती विश्वास दाखवून या खात्याची जबाबदारी आपल्यावर दिली असं आपल्याला वाटतं? नाही, मला असं वाटते की माझ्याबद्दल माझे जे सर्व सहकारी आहेत किंवा श्रेष्ठी आहेत किंवा मोदीजी स्वतः म्हणजे कोणतीही गोष्ट ते पूर्ण माहिती घेतल्याशिवाय करत नाहीत. आणि बरेचदा मला असं वाटते की जे आपले श्रेष्ठी असतात ते नेहमी असा विचार करतात की काही गुण कोणात आहेत आणि जे नसतील ते संपादन करू शकतील किंवा आपण त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते निश्चित चांगली कामगिरी करतील. त्या उद्देशाने त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला असावा. काल तुम्ही जेव्हा शपथ घेतली तर तेव्हा शपथ घेतानाची आपली भावना काय होती? शपथ घेतानाची माझी एकच भावना होती की मी म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून मी अनेक वर्षापासून काम करत होतो, परंतु आमदार खासदार होणं हे माझं कधी स्वप्न नव्हतं. हे सगळं मला म्हणजे असं इतरांच्या आशीर्वादानं मला सतत मिळत गेलं. आणि आपण एकदा राष्ट्रपती भवनातून मंत्रिपदाची, ती भारतासारख्या अतिशय विशालकाय अशा देशाच्या मंत्रिपदाची जबाबदारी आपल्यावर येईल, आपण शपथ घेऊ. आणि ती शपथही मोदीजींसारख्या कर्तव्यदक्ष आणि कुशल अशा नेतृत्वाखाली आपण ही शपथ घेऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपल्या भागाला मोठं मंत्रीपद मिळालं, म्हणजे आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता, नेतृत्व करता, त्या भागाला एक मोठं मंत्रीपद मिळालेलं आहे, तर स्वाभाविकपणे प्रत्येक नेत्याची इच्छा असते की आपण आपल्या भागाला त्याचा अधिक लाभ करून द्यावा. देशाची जबाबदारी आहे खरं तर तुमच्यावरती, पण आपली एक भावनिक गुंतागुंत असते आपल्या भागाशी, भावनिक जोडले गेलेलो असतो आपण. तर या खात्याचा तुमच्या स्पेसिफिकली विभागासाठी, विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी कसा वेगळ्या पद्धतीनं वापर करता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हे जे खातं आहे याचा शेवटी प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक भागाशी, संपूर्ण देशाशी, देशाच्या विकासाशी या खात्याचा संबंध आहे. आणि आपल्या ज्या पूर्वीची जी व्यवस्था होती की सरकारी शाळेतच फक्त शिक्षण मिळत होतं, सरकारी महाविद्यालय होती, खाजगी महाविद्यालय फार कमी होती. आणि आमचं
सरकार आल्यानंतर 5 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न केला की सरकारी व्यवस्था शासकीय व्यवस्था जसे नवोदय विद्यालय आहेत, केंद्रीय विद्यालय आहेत, आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या केंद्रीय विद्यालयासारख्या झाल्या पाहिजे. थोडीफार कामगिरी आम्ही करू शकलो, त्याला वेग देणं आणि जो काही इम्बॅलन्स आहे, रुरल अर्बन डिवाइड जो आहे तो कमी करणं, ह्याकडे आमचा जास्तीत जास्त कल राहणार आहे. कारण की बऱ्याचशा समस्या ज्या निर्माण होतात त्या खेळे ओस पडून राहिले आणि शहरं जे आहेत शहरही त्या प्रमाणात फुलून नाही राहिले. त्याला कारणच हे आहे की खेळ्याकडे दुर्लक्ष झालं, खेळ्यातल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालं आणि शहरातही पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण नाही मिळून राहिलं. खरं तर आपल्याकडे जेव्हा मंत्रीपद दिलं जातं, एखादं खातं दिलं जातं, मंत्रीपदाची शपथ दिली जाते, तेव्हा तो जो भाग आहे तो भाग, एखादा मंत्री, त्याचे असलेले फॉलोअर्स, या सगळ्याचा विचार केला जातो, त्याची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी याचाही विचार केला जातो. तर या सगळ्या म्हणजे सामाजिक गोष्टींचा, राजकीय गोष्टींचा, आपल्या जनसंपर्काचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला जे मंत्रीपद दिलं गेलेलं आहे त्याचा किती मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल, किती मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल असं आपल्याला वाटतं? कारण महाराष्ट्राच्या निवडणुका सुद्धा अगदी जवळ आलेल्या आहेत विधानसभेच्या. नाही आता मी माझ्याबद्दल मी बोलणं, आता आमचे सर्व श्रेष्ठी जे आहेत, प्रधानमंत्री असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या सर्वांनी अशा प्रकारचा विचार केला असेल असं मला वाटतं. मी स्वतः माझ्याबद्दल बोलणं मला तरी संयुक्ती वाटत नाही. कॅबिनेटची पहिली बैठक अगदी थोड्याच वेळामध्ये होते, त्याबद्दलची एक्साइटमेंट कशी आहे कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीची? एक्साइटमेंट तर निश्चितच आहे, कारण की पहिल्यांदाच आता कॅबिनेटच्या बैठकीला जाणं, कारण की मी आमदार होतो परंतु राज्यात मला ती संधी मिळाली नाही आणि एकदम केंद्रातच मी मंत्री झालो, त्यामुळे ती एक्साइटमेंट आहेच. ती रुखरुख राहील पण मनामध्ये की राज्यात आपल्याला कधी संधी नाही मिळाली, राज्यात मंत्रीपद मिळायला हवं होतं, केंद्रातलं मिळालं अगदी उत्तम गोष्ट आहे, पण ही एक छोटीशी रुखरुख राहील मनामध्ये? रुखरुख म्हणजे आता थोडं काय की तिथं जर मिळालं असतं तर थोडस एक म्हणजे अनुभवात भर पडली असती. आता ते शेवटी कालचक्र तर कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे ती रुखरुख मनात ठेवणं वगैरे ते मी अशा पद्धतीनं कधी विचार करत नाही. आणि जे काही आव्हानं समोर आहेत त्यात आपले जे श्रेष्ठी आहेत किंवा जे अनुभवी लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन करून आपली पुढची वाटचाल करायची. तुम्हाला मंत्रीपदाची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे, एका मोठ्या खात्याची जबाबदारी आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कडक हेडमास्टर मानले जातात, तर त्याची सुद्धा धाकधूक मनात आहे का? थोडस टेन्शन आलंय का या जबाबदारीचं? नाही, अर्थात त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे भीतीयुक्त आदर तर आहेच आणि मला असं वाटतं की कडक हेडमास्टर किंवा कर्मठ शिक्षक याचा म्हणजे सगळ्यात जास्त फायदा विद्यार्थ्यालाच मिळतो, त्यामुळे आपला परफॉर्मन्स जो आहे तो आपोआपच चांगला होतो, ती एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे. धोत्रे सर, आपल्याला शुभेच्छा आपल्या नव्या इनिंगसाठी. एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे, राज्याच्या सुद्धा खूप अपेक्षा आहेत राज्याच्या जनतेच्या तुमच्याकडनं. सो पुढच्या वाटचालीसाठी, हे मंत्रीपद सांभाळण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद, आपला खूप खूप आभारी आहे, धन्यवाद.